जळगावातील पारोळा तालुक्यातील बोरी धरणाच्या परिसरात गेल्या तीन चार दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू असल्यानं आणि जास्त प्रमाणात पाऊस झाल्यामुळे बोरी धरण पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झालीय त्यामुळे धरणाचे पंधरा दरवाजे उघडण्यात आले त्यामधून सध्या दहा हजार आठशे तेहतीस क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू आहे सतत कोसळणाऱ्या पावसामुळे बोरी धरणाजवळील पुलावरून पाणी वाहत असल्यानं प्रवाशांना मध्येच थांबावं लागतंय तसेच धुळे तामसवाडी धुळे तामसवाडी पाचोरा या बसेसचा मार्ग याच पुलावरून असल्यानं ही वाहतूक देखील आता थांबवण्यात आली आहे गावालगत बोरी नदीवर पूल नसल्यामुळे शाळकरी मुलं शेतकरी मजूर यांचे हाल होत आहे त्यामुळे बोरी नदीवर पुलाचं काम सुरू करावं अशी मागणी आता तामसवाडी गावातील नागरिकांकडून होतीये